नागपूर महाराष्ट्र राज्य सरकारने राज्यातून परराज्यात शिक्षण घेण्यासाठी गेलेल्या पात्र विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्तीचे आदेश काढून बंद केल्याच्या विरोधात ओबीसी विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून या विरोधात सर्वत्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे आज राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाने संविधान चौकात तीव्र निदर्शने व जोरदार नारेबाजी करून संबंधित परिपत्रकाची प्रत फाडून तीव्र संताप व्यक्त केला आहे. जाणाऱ्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळालीच पाहिजे. हम आपला हक मांगते. नागपुरातील संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे व महासचिव सचिन राजूरकर यांनी राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली असून विद्यमान राज्य सरकारने ओबीसी लोकांच्या संवैधानिक आणि हितांच्या विरोधात जाऊ नये असा सतर्कतेचा इशाराही त्यांनी दिलाय. ओबीसी लोक हे जागृत नाही असा समज जर राज्यकर्त्यांचा असेल तर तो त्यांनी काढून टाकावा. आता ओबीसी एक शक्ती म्हणून भारतात उभारत आहे याची जाण देशातील राजकर्त्यांनी ठेवावी. परराज्यात शिक्षण घेणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यासंदर्भातील निर्णय शिंदे फडणवीस सरकारने रद्द केलाय. 5 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडी सरकारने परिपत्रक काढले होते, हे आदेश काढून बंद केल्याच्या विरोधात आता ओबीसी विद्यार्थी संतापले आहेत. तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com.